बातमी आता सरकारी नोकरीतल्या बंटी आणि बबलीची. या बंटी बबलीनं असा काही धुमाकूळ घातला होता की जो तो हैराण होता. अखेर या जोडप्याचे धंदे उजेडात आले. काय घडलं नेमकं? तुमचीही या बंटी बबलीने फसवणूक केली आहे का? पाहूया. सरकारी कार्यालयातले बंटी आणि बबली बायको मागायची लाच, नवरा मोजायचा नोटा, लाचखोर नवरा बायकोचा पर्दाफाश, हेच दोघे सरकारी नोकरीतले लाचखोर बंटी आणि बबली. सध्या खानदेशात यांची जोरदार चर्चा आहे. धुळे जिल्ह्यातल्या ग्रामविकास अधिकारी जयश्री पाटील आणि शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक संदीप पाटील दोघेही अधिकारी असलेल्या या नवरा बायकोचं सरकारी नोकरीत अगदी उत्तम चाललं होतं. पण पैशांची हाव काही सुटे ना. शिरडाणेमधल्या एका तक्रारदाराच्या मालमत्तेचा 8 उतारा मिळवून देण्यासाठी जयश्री पाटील यांनी 35,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जयश्री पाटील यांनी 35,000 घरी येऊन त्यांच्या पतीला द्यायला सांगितले. संदीप पाटील 35,000 नोटा मोजत होते तेवढ्यात ACBचे अधिकारी घरी आले आणि या सरकारी बंटी बबलीला रंगेहात पकडलं. दोघांनी मिळून स्वीकारून संदीप पाटील यांनी तक्रारदार आणि पंचांच्या समोर सदरच्या 35,000 रुपयांची मोजणी करून लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेले आहे. या जोडप्यानं याआधीही लाच घेऊन 1,000 रुपये रिचवले असतील त्याचा हिशेब आता होईलच. पण तुमच्याकडे कुणी अशी लाच मागत असेल तर पुढे या, तक्रार करा. 13 कारवायामध्ये दुसऱ्या ज्या 2 क्लासवरच्या कारवाया आहेत ते 2 मेडिकल ऑफिसर आहेत आणि पाटबंधाऱ्याचे शाखा अभियंता 2,20,000 लाच स्वीकारताना कारवाई केलेली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये लाचखोरीच्या 13 कारवाया झाल्या आहेत. यात वर्ग 1 अधिकाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. अगदी देवाचं रूप असलेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्सनीही यामध्ये हात ओले करून घेतलेत. अख्खी यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरली आहे. त्यामुळे या लाचखोरीला आळा घालणं गरजेचं आहे. प्रशांत परदेशी, Zee24 तास, धुळे. आई भवानीचा गजर म्हणजे शिर्डीत आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली. शिर्डीतील रस्ते गर्दीनं फुलून गेले. साई दर्शन रांगाई कमालीच्या फुल झाल्यात. शिर्डीत कोविड आधी जशी गर्दी व्हायची तशीच गर्दी पुन्हा पाहायला मिळते. आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 25 लोकांनी आपले प्राण गमावलेत. 1,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वायुसेना, कोस्टगार्ड आणि NDRFच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे. आज तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. सह्याद्रीची उंची म्हणजे